करून सोपून मग मरे राहणार फिरकण्यान तालुका जिल्हा जालना. मी काही दिवसापूर्वी बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग नोंदवला होता. तरी आपण आज बीज तुरी या पिकावर बीज प्रक्रिया करणार आहोत व बीज प्रक्रिया करण्यासाठी माझ्याकडे बायोलाई जैविक खत औषध आहे आणि त्याचं प्रमाण एका किलो प्रति किलो बियाण्यास 25 ml इतकं आहे. या औषध टाकल्यानंतर हात न लावता तिने त्याला घोळून घेणे पोत्याच्या सहाय्याने हात लावण्याने त्याच्यावरले कवच निघून जाते आणि उगवण क्षमता कमी होते. आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला 2 तास सावलीत वाळू घालणे, त्यानंतरच पेरणी करावी. या बायोलामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे 3 जैविक घटक आहेत. यातील नत्र हवेतील नत्र शोषून घेते आणि झाडाला देते. यातील स्फुरद अतिद्रव स्वरूपातील पालाश शोषण करते आणि झाडाला देते. यातील पालाश जमिनीची गती वाढवते आणि झाडाला देते. हे तिन्ही घटक यातील तिन्ही घटक नत्र, स्फुरद, पालाश हे वातावरणास अनुकूल आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल की बीज प्रक्रिया का करावी. बीज प्रक्रियाच्यासाठी करावी की बीज प्रक्रिया केल्यानंतर बियांची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते, उत्पन्नात वाढ होते आणि रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात होतो. तरी सर्वांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी ही सर्वांना नम्र विनंती. नमस्कार.